नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ चालढकल करीत आहे. आमदार व खासदार केवळ मिरजकरांना गाजर दाखवित असल्याने त्यांच्या कार्यालयासमोर सुधार समिती आंदोलन करणार असल्याचे, तसेच केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या 27 मे रोजी वाढदिवसादिवशी महात्मा गांधी चौकात समितीचे कार्यकर्ते सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे. सोमवारी समितीच्या जनसंपर्क कार्यालयात ॲडव्होकेट ए ए काझी, अध्यक्ष जावेद पटेल, उपाध्यक्ष गीतांजली पाटील, बाळासाहेब पाटील, मुस्तफा बुजरुक, आसिफ निपाणीकर, जाहीर मुजावर, नितीन कोकाटे, जुहेब मुल्ला, सचिन गाडवे आदी कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी अध्यक्ष मुस्तफा बुजरुक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे रुंदीकरणाचे काम 80% काम 8 वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांचा बळी तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे, तरीही प्रशासन निद्रस्त आहे. अध्यक्ष जावेद पटेल म्हणाले, आमदार सुरेश खाडे यांनी रस्त्यासाठी 100 कोटीचा निधी आणल्याचे सांगत पोस्टरबाजी व पेपरबाजी केली, मात्र त्यांनी मिरजकरांची घोर फसवणूक केली आहे. तर खासदार संजय काका पाटील हे ब्रशब्दही काढत नाहीत, हे मिरजकरांची हेळसांड आहे. या विरोधात समिती लोकप्रतिनिधीच्या कार्यालयासमोर आंदोलन करून त्यांना जाब विचारणार आहे. तर 27 मेपर्यंत रस्त्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास समितीचे कार्यकर्ते केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या 27 मे रोजी वाढदिवसादिवशी महात्मा गांधी चौकात सामूहिक आत्मदहन करणार आहेत. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्यासंदर्भात आम्ही मिरज शहर सुधार समितीच्या वतीने जवळपास 3-4 वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. आम्ही सुरुवातीला महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. महापालिका प्रशासनाकडनं उत्तर मिळालं की ते रस्ता PWD कडे आहे. PWD कडे पाठपुरावा केला, त्यांनी म्हटलं की तो रस्ता महापालिकेकडे आहे. मग त्यानंतर आम्ही लेखी पत्र व्यवहार केल्यानंतर सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे आहे असं महापालिका प्रशासनाने आम्हाला पत्र दिलं की तो रस्ता आमच्याकडे येत नाही. सदर रस्त्यावर जवळपास गेल्या वर्षभरात 6-7 लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट झाले, त्यामध्ये बऱ्याच लोकांना गंभीर स्वरूपाच्या इजा वगैरे झालेल्या आहेत. कुणाचा हात मोडलं, कुणाचं पाय मोडलं, त्यातलाच एक भाग मिरज शहर सुधार समितीचे सदस्य इम्रान मर्चंट यांचा सुद्धा अपघात झाला. आज 7 महिने झाले त्यांना चालता येत नाही आहे, गंभीर स्वरूपाचा अपघात झाला होता. मग त्या अनुषंगानं आम्ही सर्व शासकीय कार्यालयामध्ये त्या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा केला, आमदारांशी पाठपुरावा केला, खासदारांबरोबर त्या विषयाला मी त्यांना पत्र दिलं, तरी सुद्धा त्यांच्याकडनं त्या रस्त्यासंदर्भात कोणत्याही कारवाई, म्हणजे अपेक्षित अशा स्वरूपाची कारवाई त्या रस्त्यासंदर्भात झाली नाही. म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्रीय रस्ते परिवहन विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार ईमेलद्वारे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु सदर रस्त्यासंदर्भात त्यांच्याकडून कोणतेही अपेक्षित किंवा सकारात्मक प्रतिसाद हा आम्हाला मिळालेला नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता मिरज शहर सुधार समितीची आमची बैठक झाली, त्यामध्ये शेवटी मिरजेचं आपण काहीतरी देणं लागतो आणि मिरज शहरासाठी आपल्याला काहीतरी करायचंच आहे. म्हणून आम्ही यातून एक आता शेवटचा एक उपाय म्हणून आम्ही एक आंदोलनाची भूमिका ठरवलेली आहे. 27 मेला केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचा 27 मेला जन्मदिवस आहे. तोपर्यंत जर तो रस्ता मिरज शहरातील विकास महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार जर तो रस्ता रुंदीकरण करून पूर्ण क्षमतेने करण्यात आला नाही, तर मिरज शहर सुधार समितीच्या वतीने 27 मेला मिरज शहरातील गांधी चौक येथे सामूहिक आत्मदहन करण्याचा आम्ही इशारा माननीय जिल्हाधिकारी तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना पत्राद्वारे व ईमेलद्वारे दिलेला आहे. आता या टोकाची भूमिका घ्यायची मागचं कारण असं आहे की मिरज शहरातील लोकप्रतिनिधी असू देत, नगरसेवक असू देत, त्यांचं या रस्त्याबाबत अतिशय दुर्लक्ष आहे. जो तो आपल्या प्रभागातील रस्ते, अंतर्गत रस्ते किंवा इतर कामे करण्यात व्यस्त आहे, पण मिरज शहरातील
प्रमुख मार्ग असलेला छत्रपती शिवाजी रोड हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे। दळणवळण या रस्त्यावर वाहतुकी मोठ्या प्रमाणात होत आहे, तरी सुद्धा या रस्त्याला दुर्लक्ष, ते नगरसेवक असू देत किंवा लोकप्रतिनिधी असू देत किंवा त्या रस्त्यावरून जाणारे प्रशासकीय अधिकारी असू देत लोकसेवक असू देत, त्यांचं अक्षरशः दुर्लक्ष आहे। आम्ही त्या रस्त्यासंदर्भात 3 वर्षे अतिशय म्हणजे गांभीर्याने पाठपुरावा केला। त्या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्या ठिकाणी केली होती, परंतु राष्ट्रीय महामार्ग असू देत किंवा पीडब्ल्यूडी असू देत किंवा महापालिका प्रशासन, त्यांनी जाणीवपूर्वक त्या रस्त्यावर दुर्लक्ष केलेलं आहे, याचा निषेध म्हणून आम्ही त्या ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि आम्ही केलेल्या पाठपुराव्याला आम्हाला पाहिजे तसं यश मिळालं नाही, म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही 27 मे रोजी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने सामूहिक आत्मदहन करणार आहोत।